नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात विशेष घडामोडी घडत असतात, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत. कापूस बाजारातील सुधारणा टिकून आहे. वायद्यांमध्ये मात्र शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापूस वायद्यांमध्ये चढउतार झाले, पण प्रत्यक्ष खरेदीत कापूस बाजारातील तेजी कायम होती. काल देशातील बाजारात 94,000 गाठी कापूस आवक झाली होती, तर सरासरी दर पातळी 7,200 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापूस बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होणार आहे, त्यामुळं कापूस भावाला आणखी आधार मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. सोयाबीन बाजारानं अद्यापही मान टाकलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत, पण भाव पातळी अजूनही निच्चांकी पातळीवरच आहे. देशातील बाजारात सोयाबीन आवक 1.5 लाख क्विंटलच्या दरम्यान आहे, त्यामुळं सोयाबीनचा भाव 4,300 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. केंद्र सरकारनं शुक्रवारी बांगलादेशला 50,000 टन कांदा निर्यातीची अधिसूचना काढली. तशी ही निर्यातीला परवानगी मिळालेल्या कांद्याचे प्रमाण खूपच कमी आहे, तरीही बाजाराला काहीसा आधार मिळालेला दिसला. काही बाजारात कांद्याचे भाव 50 ते 100 रुपयांनी वाढले होते. कांद्याची सरासरी भाव पातळी आज 1,400 ते 1,700 रुपयांचा भाव मिळाला, तर बाजारातील आवक स्थिर होती. कांदा बाजारातील आवक मार्च महिन्यात मर्यादित होण्याची शक्यताही काही अभ्यासक व्यक्त करतायत. ज्वारीच्या भावातील तेजी काही प्रमाणात कमी झालेली दिसते. बाजारात ज्वारीची आवक वाढली आहे. रब्बीतील ज्वारी बाजारात येत असल्यानं पुरवठा वाढलेला दिसतो, पण रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही यंदा घट दिसून येते. त्यामुळे हा दबाव काही काळ राहून आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते. सध्या ज्वारीला 3,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान भाव आहेत. अवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसतीये. सध्या बाजारातील आवक कमीच आहे, तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात 5 ते 15% कमी राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन स्टॉकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरलेत, त्यामुळं मिरचीच्या भावात 20% सुधारणा झाली. सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे 15,000 ते 25,000 भाव मिळतोय. मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. हे होतं शेतमार्केट पॉडकास्ट. अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.